नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर स्किल चॅनलवर। मी संदीप बनोरकर। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे डिजिटल 7/12 किंवा डिजिटल फेरफार कसा डाउनलोड करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर तुम्हाला फक्त एक रजिस्ट्रेशन करायचे आहे, त्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही संपूर्ण तुमचा ॲड्रेस आणि तुमची ईमेल आय डी आणि एक मोबाईल नंबर देऊन तुम्हाला एक रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला कितीही लोकांचे 7/12 किंवा डिजिटल फेरफार किंवा तुम्ही तुमचा 8वा डिजिटल किंवा डिजिटल 7/12 हे सर्व तुम्ही एकाच आय डीवरून काढू शकता। तर यामध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे। तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउझर ओपन करायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचं आहे डिजिटल 7/12, त्यानंतर इंटर करायचं आहे। नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल, ही फर्स्ट वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे। याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डायरेक्टली लिंक मिळून जाईल, तुम्ही या पोर्टलवर डायरेक्टली येऊन जाल। त्यानंतर तुम्हाला इथे हा कॅप्चा फिल करून, जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चा फिल करून तुम्ही यूजर आय डी ओपन करू शकता तुमची। त्यानंतर तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर न्यू यूजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा नाव, जे पण तुमचं फर्स्ट नाव असेल ते तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे। पूर्ण फॉर्म हा कॅपिटलमध्ये भरा, फक्त तुमचं यूजर नेम आहे हे स्मॉलमध्ये असायला हवे। तर तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर मिडल नेममध्ये तुम्ही तुमच्या वडिलाचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर लास्ट नेममध्ये तुमचे सरनेम टाकायचे आहे, त्यानंतर इथे जेंडर जे पण असेल मेल फिमेल तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर नॅशनॅलिटी इंडिया असेल तर इंडिया तर टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर इथे तुम्हाला एक मोबाईल नंबर द्यायचा आहे। लक्षात असू द्या, मोबाईल नंबर तुम्ही ऑलरेडी जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर द्यावा लागेल। तर तुम्हाला जर तुम्ही जर पहिल्यांदा जर तुम्ही याच्यावर रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला ऑक्युपेशन जे पण असेल ते, तर तुम्ही बिझनेस किंवा सर्व्हिसेस या दोनपैकी एक ऑप्शन निवडू शकता। तर सर्व्हिसेस असेल तर सर्व्हिसेस, बिझनेस असेल तर बिझनेस, तुम्ही दोन्ही पण ऑप्शन कोणते पण एक सिलेक्ट करू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला एक ईमेल आय डी द्यायची आहे, ईमेल आय डी पण तुम्हाला जी रजिस्ट्रेशन नाही आहे तीच का द्यायची आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे, नंतर इथे तुम्हाला तुमचा वार्ड नंबर वगैरे जर रुरलमध्ये असाल तर वार्ड नंबर, त्यानंतर घर क्रमांक, तुमचं व्हिलेज, त्यानंतर पिनकोड, इथे तुम्हाला तुमचा घर नंबर देऊन द्यायचा आहे, त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं गावाचे नाव देऊन द्यायचे आहे, इथे तुम्हाला आधी तुम्हाला वार्ड नंबर द्यायचा आहे, नंतर तुम्हाला इथे, त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा व्हिलेजचं नाव द्यायचं आहे जे पण तुमचं गाव असेल, इथे तुम्हाला तुमचा घर क्रमांक देऊन द्यायचा आहे, इथे तुम्हाला तुमचा गावाचे नाव द्यायचे आहे, त्यानंतर इथे पिनकोड टाकायचा आहे, इथे तुमचं स्टेट रोड जे पण असेल ते टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर लोकेशन जे पण असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर इथे सिटी, तर जे सिटी एरिया असेल ते सिटी एरिया तुम्हाला सिलेक्ट करायचा नसेल तर ते मॅन्डेटरी नाही आहे, तुम्ही भरून तसेच राहू शकता। त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट आणि स्टेट जे पण असेल ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, त्यानंतर इथे तुम्हाला एक इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, इथे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र जे पण तुमचं स्टेट असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, नंतर तुम्हाला एक युजर नेम इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, युजर नेम हे तुम्हाला कॅपिटलमध्ये फिल करायचं आहे, तुम्ही तुमची ईमेल आय डी पण इथे देऊ शकता। त्यानंतर तुम्हाला चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करायचं आहे, जर अवेलेबल असेल तर तुम्हाला तिथे दाखवण्यात येईल की अवेलेबल आहे, जर नसेल तर तुम्हाला त्याच युजर आय डीवर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करण्यात येईल, त्यानंतर लॉग इन या पेजवर तुम्हाला क्लिक करावं लागेल। तर मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर आपण चला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन तुरंत त्याच वेळेस तुम्हाला अप्रूवल देण्यात येईल, त्यानंतर तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, इथे तुम्हाला तुमचा कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे जो पण असेल तो, त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला, तर इथे तुम्हाला आधी सिलेक्ट करून घ्यायचं जे पण तुम्हाला काढायचं असेल, डिजिटल 7/12 काढायचं आहे, डिजिटल 8वा काढायचं आहे की डिजिटल फेरफार काढायचा आहे, तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तर मी 7/12 काढत आहे। तर 7/12 कसा डाउनलोड करायचा, त्यानंतर तुमचं
जिथे पण तुमचा सातबारा असेल लक्षात असू द्या, इथे ज्या गावात तुमचा कॅन्डिडेट राहत असेल ते नाही, तुम्हाला ज्यांची ज्याची शेती ज्या गावामध्ये असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचा सर्वे नंबर टाकून घ्यायचा आहे. सर्वे नंबर हा चुकायला नको, थोडा काळजीपूर्वक टाका. जर कन्फर्म असेल तरच तुम्ही इथे सर्वे नंबर टाका. त्यानंतर डाउनलोड या बटनवर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला सर्वे नंबर कन्फ्युजन असेल तर तुम्ही तुमच्या साधा सातबारा कसा डाउनलोड करायचा याची मी तुम्हाला व्हिडिओ देईल. तर त्याच्यामध्ये साधा सातबारा तुम्ही डाउनलोड करून आधी व्हेरीफाय करायचा आहे, नंतर तुम्हाला डिजिटल सातबारा काढायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा सातबारा पाहायला मिळेल. त्याची तुम्हाला कंट्रोल पी दाबून प्रिंट करून घ्यायची आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे किती पण तुम्ही सातबारे डाउनलोड करू शकता. कलर आणि कस्टमरला तुम्ही कलर प्रिंटच द्या, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काम करणार नाही. तर तुम्हाला कलर प्रिंटच द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला डिजिटल आठव डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पुन्हा तुमच्याच लॉग इन आय डी करून तुम्हाला इथे यायचं आहे. त्यानंतर इथे डिजिटल आठव यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे, जो पण तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा. त्यानंतर तुमचा जो पण तालुका असेल तो तालुका निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं जे पण तुमचं गाव असेल जिथे तुमची शेती आहे ते गाव तुम्हाला निवडायचं आहे. गाव पण चुकायला नको, तुमचा तालुका पण चुकायला नको, नाहीतर दुसऱ्या कोणाचा डिजिटलचा सातबारा तुमचा डाउनलोड होणार आणि तुमचे 15 रुपये कटणार आहे. लक्षात असू द्या. इथे तुम्हाला तुमचा वॉलेटचा रिचार्ज पाहायला मिळेल. इथे तुम्ही बघू शकता की तुमचा वॉलेटचा मध्ये किती रुपये आहे. आणि तुम्ही इथे रिचार्ज अकाउंट यावर क्लिक करून तुमचा रिचार्ज पण करू शकता. फोनपे, गुगल पे किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कशाने पण तुम्ही डाउनलोड करू शकता. नंतर तुम्हाला इथे डाउनलोड या बटनवर क्लिक करून इथे तुम्हाला खातेसंख्या टाकायची आहे. लक्षात असू द्या, इथे तुम्हाला सर्वे नंबर नाही टाकायचा, खातेसंख्या टाकायची आहे. खातेसंख्या जी आहे ही प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते, तर एका व्यक्तीची एकच खातेसंख्या असते. तर तुम्हाला इथे खातेसंख्या टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा डिजिटल आठव पण डाउनलोड होऊन जाईल. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही याची प्रिंट देऊ शकता आणि याचे पण तुम्ही 15 रुपये तुम्हाला पे करावं लागेल. तुम्ही कस्टमरकडून तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला आता आपण बघूया की फेरफार कसा डाउनलोड करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर चला तर मग आपण फेरफार कसा डाउनलोड करायचा हे पण बघणार आहे. तर डिजिटल फेरफारसाठी तुम्हाला पुन्हा या वेबसाईटवर यायचं आहे. इथे डिजिटल ई फेरफार दिसत आहे, यावर सिलेक्ट करायचं आहे. यावर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल डिजिटल ई फेरफार. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. लक्षात असू द्या, इथे तुम्ही जे पण डाउनलोड करत आहे तिथे तुम्ही क्लिक केलेले आहे की काय तर ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल. जर तुम्ही सातबारामध्ये डाउनलोड करत असाल तर तुम्हाला इथे सातबारा दिसेल. आणि जर तुम्ही इथे आठव डाउनलोड करा असाल तर तुम्हाला आठेचं टायटल पाहायला मिळेल. जर तुम्ही डिजिटल फेरफार डाउनलोड करत असाल तर तुम्हाला इथे डिजिटल फेरफार म्हणून टायटल पाहायला मिळेल. हे कन्फर्म करूनच तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फेरफार संख्या टाकायची आहे, फेरफार नंबर. तर फेरफार नंबर हा तुमच्या सातबाऱ्यावर पाहायला मिळेल. जो पण तुमचा शेवटला फेरफारची संख्या असेल तीच तुम्हाला टाकायची आहे. कारण फेरफार जुना फेरफारची जो क्रमांक असतो नंबर असतो तो तुम्हाला इथे चालणार नाही आहे. तर तुमचा जे पण आता लेटेस्ट जर तुमचा फेरफार झाला असेल तर ती संख्या तुम्हाला फेरफार संख्या तुम्हाला सातबाऱ्यावर मिळेल. जर तुम्हाला काही तर तुम्हाला इथे फेरफार संख्या टाकून घ्यायची आहे, फेरफार नंबर. तर फेरफार नंबर हा तुम्हाला लेटेस्ट जो आहे तोच टाकायचा आहे, तो सातबाऱ्यावर असतो. जो तुमचा जुना फेरफार संख्या असेल ते तुम्हाला चालणार नाही. त्यानंतर डाउनलोड या बटनवर क्लिक करायचं आहे. डाउनलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला फेरफार संख्या कन्फर्म असेल तरच तुम्हाला इथे ओके करायचं आहे. जर तुम्ही कन्फर्म नसेल तर तुमचे 15 रुपये मायनस करण्यात येईल. तिथे तुम्हाला अशा प्रकारे तुमचा डिजिटल फेरफारसुद्धा डाउनलोड होऊन जाईल. याची प्रिंट तुम्हाला हे दोन्ही पण प्रिंट तुम्हाला कस्टमरला देऊन द्यायची आहे. आणि शक्यतोवर कलरमध्ये प्रिंट द्या. तर तुम्हाला अशा प्रकारे प्रिंट देऊन द्यायची आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबरसुद्धा दिला आहे किंवा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यामध्ये तुम्ही मला
कळवा, मी तुम्हाला नक्की हेल्प करेल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।